नेहरू युवा केंद्र अकोला व साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ पातूर तसेच डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातूर यांच्या वतीने दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संकल्प से सिद्धी न्यू इंडिया के लिए युवा सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक हिवरे होते तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एन जायले, पातूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध साहित्यिक देवानंद गहिले व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सामान्यविका डॉक्टर ममता इंगोले, तर या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर संजय खांदेल, द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संचालक पंकज पोहरे, युवा वक्ता विशाल नंदा यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषाचं प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आली। यानंतर मंडळाच्या सर्व मान्यवरांचे वृक्ष व नामगौरव देऊन करण्यात आले। तसेच पातूरच्या शिरपेचा युवक ओम सुहास देवकर याने पातूरच्या शिरपेच्या मानाचा तुरा लावण्याबद्दल त्याचे मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व नामगौरव देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे व्यवस्थापक सागर राखोडे यांनी केले। तसेच राष्ट्रीय एकता या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सदस्य अमोल सोनानेव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रज्वल भाजीवाले यांनी केले। तसेच या कार्यक्रमाला विशेष सहकार्य अविनाश पोहरे, अमोल करवते, फरहान अमीन, सुनील बग्गल व मंडळाचे पदाधिकारी घोष देवकर, सिद्धार्थ इंगळे, योगेश नागपुरे, सुमित डहाके, श्याम उगले या सर्वांनी परिश्रम घेतले। तसेच तालुक्यातील युवा मंडळाचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। ही माहिती पातूर येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी अविनाश पोहरे यांनी दिली।